सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर न्याजदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मो जन्मी किंवा न व्हावा वियोग माझ्या चित्ता मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठ्ठला यदक्षरं मनाखेयं आनंदं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवत माश्रये यत्कृपालवमात्रेन महिषो वेदपारगा ज्ञानेश्वरं तमाचार्यं वंदे बद्धांजलिर्मुदा अनंतकोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिद आनंद करुणा वरुणालय त्या भगवंताची असीम कृपा या महाराष्ट्रावर कारण भगवंताचे अवतार उत्तर प्रदेशामध्ये झाले म्हणून उत्तर प्रदेशाला देवभूमी म्हणतात आणि या महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात देवाचे अवतार उत्तर प्रदेशामध्ये झाले पण देव रममान झाले संतांच्या भूमीमध्ये देवाला देवाच्या भूमीमध्ये आनंद नाही वाटला देवाला सर्व सुखाचा आगर असून सुद्धा त्याला त्याचं सुख भोगण्याकरता संतांच्या सेवेमध्ये यावं लागलं म्हणून संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची संतांनी अवतार घेत असताना ज्या ज्या वेळेस प्रसंग आला ज्या ज्या वेळेस म्हणून शब्द आहे यदा यदाही धर्म ग्लानीला गेला धर्मानं वागणाऱ्याला त्रास होऊ लागला अधर्मानं वागणारे बलवत्तर झाले वाईट खाण्यामध्ये वाईट वागण्यामध्ये वाईट पिण्यामध्ये समाधान मानू लागले देवाधर्माला महाराज कोणी मानायला तयार नाही देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे इंद्रियाचा गाजे गोंधळ ये ठाई फोडीत असे डोई अहंकार आणि अशा अवस्थेमध्ये देवानं सांगितलं मला येण्यासारखी परिस्थिती आणि वातावरण देवालाही अवतार घेण्याकरता या दोन गोष्टीची गरज आहे देवाला येण्याकरता परिस्थिती कशी असावी आणि वातावरण कसं असावं ज्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात सिच्युएशन आणि ॲटमॉस्फियर आता मला तितकं इंग्रजी येत नाही पण आमचे नाना महाराज बसल्यामुळं हां नाही तर चौथी नापास आहे मी हां चौथी नापास सगळे म्हणले इंग्रजी भाषा सगळ्या जगात चालणारी संस्कृत देवभाषा आहे पण सगळ्याला कळत नाही मग इंग्रजी शिकण्याकरता पाठविलं
एक जण म्हणला तू इंग्रजी शिक, मी संस्कृत शिकतो. एक गेलं आळंदीला, एक गेलं पुण्याला. ते इंग्लिशचं ग्रामर आणि आपल्या संस्कृतचा ते पुस्तक महाराज, सगळं अवघड अवघड. आत्मने पदन परस्मे पदन ती अवघड होत. वापस आणि हे म्हणला इंग्रजीचं ग्रामर तेही अवघड आहे म्हणला. ते वापस आलं. शिकलास का? मायबापाचा खर्च करून गेला तर शिकलास का? सोपंय म्हणला. संस्कृत कोणत्याही शब्दावर अनुस्वार द्यायला हे संस्कृत होतंय. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. माता हे खेडे गावात म्हणले म्हणून दाखव काहीतरी. ते म्हणला काय म्हणू? म्हणले आपण इथं झोपड्यात बसलोत, या लाकडाला भुंगा लागायला आहे, बारीक भुसकट खाली पडायला आहे. म्हण सोपंय म्हणला. काष्टम कोरितम भुंगाम भुसकटम पडतम भुईम. सगळे लोक म्हणले हुशार आहे हुशार आहे. अरे तू इंग्रजी शिकायला गेलतास तुझं कसं काय? आय एन जी लावलं की एन जी, गो म्हणले जा आणि गोईंग म्हणजे जाणे. आय एन जी लावलं की होते म्हणला. मग म्हणले समज एखाद्या माणसाला इकडं बोलवायचं असलं, आता ते शूटिंग करायलेले त्यांना इकडं बोलवायचं असलं तर सोपंय म्हणले. कम हियर. कम म्हणजे ये, हियर म्हणजे इकडं. वा 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 पोरग हुशार आहे म्हणले. एका दिवसामध्ये तितकं शिकून आलं आणि 12-12 वर्ष शिकायले त्यांना जमणं. इंग्रजीमध्ये नापास व्हायले तर ते पोरग शिकलं. दुसरं म्हणला इकडे ये म्हणल्यावर कम हियर आणि तिकडं जा म्हणायचं असल्यावर. ते म्हणला सोप आहे, आपण तिकडं जायचं आणि त्याला कम हियर म्हणायचं. तसं भगवंताला येण्याकरता वातावरण कसं असावं लागतं आणि परिस्थिती कशी असावं लागती त्या परिस्थितीचं वर्णन केलंय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अर्जुना धर्म ग्लानीला जातो, अधर्म जास्त होतो, मग धर्म रक्षण करणाऱ्याची जबाबदारी, त्या संतांची जबाबदारी, मला जबाबदारी असल्यामुळं तेषामहं समुद्धरता, त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्या जगत मी निर्माण केलं पण सगळ्या जगाची जबाबदारी नाही. कोणाची? ये तू सर्वानी कर्मानी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषामहं. जे माझं चिंतन करतात आणि जगण्याला केवळ माझाच ज्यांचा हेत विठ्ठली त्यांची सगळी जबाबदारी माझ्याकडे, म्हणून योगक्षेमं वहम्यहं तेषामहं समुद्धरता. कसल्याही संकटामध्ये मी त्यांना सांभाळून घेतो, तारून नेतो. कलियुग सुरू झालं आणि देवाने अवतार घ्यायचं नाही म्हणलं. नारद ऋषी गेले त्राहे 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 सोडवी अनंता. बघ कृष्ण अवतार संपलाय, पापारयुग संपलंय, कलियुगाला सुरुवात झाली आणि ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. धर्म ग्लानीला गेला. असत्यासी रिजले जन, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिजले जन पापा देते अनुमोदन, करीती हेळन संतांचे. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. म्हणून देवा तुला अवतार घेण्यासारखी परिस्थिती आणि वातावरण दोन्ही आहे, मग तू ये अवतार घे. भगवंतानं सांगितलं नाही. क्रत त्रेता आणि द्वापार तीन युगामध्ये अवतार घेतले, आता का घेत नाहीस? मला क्रतयुगामध्ये पापी कोण पुण्यवान कोण कळाला. पाप करणारे उघड पाप करीत होते, पुण्य करणारे उघड पुण्य करीत होते.
पाप्याला मारण्याकरता भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी, दुष्टाला मारण्याकरता सज्जनाला सांभाळण्याकरता मी अवतार घेतला, नवीन धर्म स्थापन केला नाही जीर्णोद्धार केला, जीर्ण झालेल्या धर्माला पुन्हा जोश निर्माण केला, पुन्हा त्याला चेतना निर्माण केली, धर्माचं रक्षण करणाऱ्याला सहकार्य केलं। मग कलियुगात काय येत नाही? कृतयुगामध्ये कळालं हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू कळाला, प्रल्हादाला सांभाळलं, पृथ्वी रसातळाला जाऊ लागली, वराह भगवंताचा अवतार घेतला, नरसिंहाचा अवतार घेतला। त्रेतायुगामध्ये रावणासारखे 33 कोटी देवाला बंदीखान्यात घालून नवग्रहाच्या पायऱ्या करून सीतेसारख्या महान साध्वीला पळवून नेलं होतं, याच्याकरता मला अवतार घ्यावा लागला। 33 कोटी देवाची बांधवडी सोडली, राम राज्याची गुढी उभी केली, नवग्रहाची बेडी तोडली। द्वापारयुगामध्ये कंस अरिष्टासूर यौमासूर प्लंबासूर धेनुकासूर काग बग रिठा पुतना केशी असे मोठमोठे राक्षस त्यांना मारायचं होतं म्हणून अवतार घेतला। आता द्वापारयुगात का घेत नाहीस? मग द्वापारयुगामध्ये मला खऱ्याला किंमत आहे का खोट्याला किंमत आहे हेच कळायला तयार नाही। माणसं इतके हुशार निघाले की देवाधर्माचा विचार करायला तयार नाहीत। महाराज, मुसलमानांनी 750 वर्ष राज्य केलं, देवळं बंद झाले नाही, मंदिरं बंद झाले नाही, वारी बंद झाली नाही, मठ बंद झाले नाही, भजन बंद झाले नाही, सप्ते बंद झाले नाही, 4 चर्चमध्ये त्यांची प्रार्थना चालू आहे, मशिदीमध्ये त्यांची नमाज चालू आहे, त्यांचे रोजे चालू आहेत, आपल्याच दिंड्या बंद। इंग्रजाच्या काळामध्ये 150 वर्ष इंग्रजांना राज्य केलं तरी महाराज माऊलीचा सोहळा, तुकोबारायचा सोहळा, पंढरपूरची यात्रा कधीच बंद पडली नाही। मग ऐसा कैसा हिंदुस्थान ज्या हिंदू को स्थान नाही, हिंदूला किंमत नाही, हिंदूचेच मंदिर बंद, सप्ते बंद। नाना महाराज, माझं भागवत चालू होतं, 3राच दिवस होता बुलढाण्याकडं, स्पीकर असा समाज द्रष्ट लागण्यासारखा, आणि मी एक एक चिंतन सांगायलो, प्रियव्रत राजाचं चिंतन, भरत राजाचं चिंतन, उत्तानपाद राजाचं चिंतन, ध्रुव बाळाचं चिंतन, आणि जाहीर सूचना केली उद्या कृष्ण जन्म असल्यामुळं पाळणा बांधा सुंटवडा घेऊन या असं सांगितलं। पोलीसची गाडी आली, सरळ सांगितलं, व्यासपीठ उपरण्यासहित केशव महाराज, स्पीकरवाले, तबलेवाले, पेटीवाले, कोण कोण आहे? सगळे माणसं पोलीसची गाडी, आम्ही नाहीत, आम्ही नाहीत। मी म्हणलं बरं, हे सब सटके ना हम आटके, जन कार्यक्रम ठेवला ते म्हणला, माझ्या पोटात कळाली मी जातो। पोलीस न महाराज सगळं मंडप फिंडप सगळंच नेलं, आणि पोलीस स्टेशनमधून हां तिथं लिहून टाका, कोरोनाच्या काळामध्ये माणसं जमवून तो तुम्ही कोरोना वाढवण्याकरता मदत करतात, माफीनामा लिहून द्या आणि परळीला जा। 3र्या दिवशी महाराज चुकलं, म्हणलं ह्याला म्हणाव बुरेसे खुदाडरी। महाराज चांगल्या चांगल्या माणसाला ज्याला अजिबात काही नाही, आमच्या नाना महाराजापेक्षा तब्येत चांगली, उंचा पुरा धिप्पाड माझ्यापेक्षा 15-16 वर्षानं लहान, बीपी नाही, शुगर नाही, अल्सर नाही, मूळव्याध नाही, ऑपरेशन नाही, काही नाही महाराज। इतकी गाडीतून उतरलं तर सगळे निर्गुण महाराजाला महाराज म्हणून पाया पडायचे त्याच्या, आणि मला म्हणायचे पिशवी घेऊन या।
मग निर्गुण महाराज म्हणायचे ते उखळीकर महाराज, मग हे म्हातारे उखळीकर. आदल्या दिवशी तुम्ही दिलीप महाराज मुसळेंना विचारा, कार्यक्रमाला जात असताना त्यांनी फोन केला, दादा नवजोरे काय डोळे जळजळ करायलेत. बंडोबस्त खासदार आले, अच्युत महाराज आले, त्यांना परभणीच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. कॉट दिली, पंखा, सगळं सगळं दिलं. ते घरी निघून गेले की ह्यांनी पोराला फोन केला, मला इथं कर्म दवाखान्यात कर्मत असते, काही माणसं मोठा गंमत करतात, मला इथं कर्मण्याकरता दवाखाना असते का, दुखून दुरुस्त होण्याकरता दवाखाना असतो का, कर्मण्याकरता. महाराज मलाही दवाखान्यात गेल्यावर काही माणसं बघायला आली, आता दुखू लागलं. मी जीव आहे महाराज, मी काही महात्मा नाही, मी काही महाराज नाही, पण काय लोकांच्या प्रेमावर जगतो मी. आणि खरं सांग का, त्या प्रेमामुळं आज मी जिवंत आहे. त्या प्रेमामुळं सगळ्या समाजानं गुणदोषासहित प्रेम केलं. सगळ्याला माहीत आहे, विचित्र आहे, आळंदीला माहीत आहे, सगळ्या कीर्तनकाराला माहीत आहे, सगळ्या गावाला माहीत आहे. कार्यक्रम ठरल्यावर सुद्धा, पत्रिका छापल्यावर, फोन झाल्यावर सुद्धा मी कीर्तनाला पोहोचलच म्हणून सांगता येत नाही बरं का. ते पुष्कळ म्हणित असतात आमचे ढोक महाराज, नामदेव शास्त्री आमचे म्हणित असतात ते, केशव का आलं मनाला तर गेलं, शेणाला नाही तर घातलं पालतं, डोपलं बसलं उन्हाला त्याच्या लहरीवर. लवितकर महाराज तर म्हणत असते ते मॅच आहे का बघा अगोदर, आय पी एलचं मॅच असलं तर ते कसलंही कीर्तन सोडून देते. म्हणलं तसं नाही हो, काही प्रेमा करता कार्यक्रम, काही प्रेमा करता महाराज. माणसं कमी असो की जास्त असतो प्रेमाचे. आज निवांत बसलो होतो महाराज, आमच्या भरत महाराजांचा, नारायण महाराज, प्रकाश महाराजांचा फोन आल्यावर पुन्हा आंघोळ केली महाराज. कीर्तनाला निघायचे, दवाखान्यातून जाऊन आलो होतो, सलाईन लावून, शुगर बी पी, डॉक्टरनं गोड खाऊ नका म्हणलं, मला खाऊ वाटते महाराज. मी म्हणत असतो मरू द्या पण खाऊन मरू द्या. ह्या दोन गोष्टीला मी अजिबात दुसऱ्याचं ऐकत नाही. कितीही आहेर, मला अंगठीसहित कपड्यासहित आहेर असला तरी मी लग्नाला जात नाही. आणि कितीही कोणी भीती दाखवा, मी गोड खाल्ल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर म्हणतात गोड खाऊ नका, 400 शुगर आहे, झटका येऊन मरतात. म्हणलं खाऊन मरू द्या, वासना ठेवून मरू देऊ नका. हां, आणि लग्नाला का, काही माणसं म्हणतात जात जाऊ महाराज अक्षदा टाकायला. खरं सांगा, माझ्या मागून लोकांचे होत आहेत आणि ते नवरा नवरी गुडू गुडू बोलू लागल्यावर मला कसं वाटत असेल. शुगरच्या माणसाच्या देखत गुलाब जाऊन खाऊ लागल्यावर त्याला बरं वाटतंय का, त्याला खाऊ द्यायचं नाही. मला आमचे नारायण महाराज म्हणले तुम्हाला गोड वाढलं तरी आम्ही खाऊ देणार नाहीत. म्हणलं तुम्ही मारलं तरी हरकत नाही, पण मी खाऊ खाणारच. खाल्ली महाराज सोनपापडी खाल्लीच. हां, आता हे परमेश्वर महाराज बघू लागले, आमचा शेजारचा बघू लागला, चौकाला चार आहेत. मी म्हणलं माझ्या पुढे ठेवल्यात, चारही मी खाणार. ते म्हणले तसं नाही, सगळ्यांनी वाटून वाटून घ्यावं. मग सगळ्याला एक एक दिली, मी एकच खाल्ली. तसं महाराज गोड खाण्याकरताही मी अजिबात सीताफळ खाऊ नका खातो, आंबा खाऊ नका खातो. रोज जसे आंबे आले तसे रोज रस आहे, पुरणपोळी आहे. इन्सुलिन इंजेक्शन घेणं होईना, आपण मन कशामुळे मारायचं. अगोदर तर महाराज एवढा कमवता असून लग्न होईना. काही माणसं म्हणतील का महाराज इतकं तुम्हाला सगळं माहीत असून, आळंदीच्या संस्थेचं अध्यक्षपद असून, अशा लहरीनं सगळ्या समाजाचा विचार करावा, समाजानं माझा विचार करावा. मी समाजाचा नाही, अध्यक्ष आहे.
पुष्कळ ठिकाणी पत्रिका छापल्यावर जास्त काय सांगावं, शूटिंग चालू आहे, विना घेऊन फेटा बांधून रामकृष्ण हरी मनेपर्यंत सुद्धा कीर्तन करील म्हणून भरोसा नाही. मी आळंदीहून आल्यावर 72-73 एस पी कॉलेज संपल्यानंतर खातगावला आलो आणि तिथं मला आई वडील गेलेले असल्यामुळं लेकरासारखं सांभाळलं. महाराज, 4 लेकरं त्यांचे, 5वा मला, सणसुद्धा कधी सोडून केला नाही. आणि एक कीर्तनाला गेलो, खिल्लारी महाराज मला 2 रुपये मिळायचे, 60 पैसे रेल्वेला तिकीट, आणि चलत जायचं 2-3 किलोमीटर कीर्तन करून वापस काही काम नाही ना, मग राहिले तिथंच 15-15 दिवस, महिना महिना, श्रावण महिना होता, करान कीर्तन. मी म्हणलं काहीच नाही, समाप्ती नाही, पुण्यतिथी नाही, अन्नदान नाही, आणि उगच कीर्तन, श्रावण महिना करा. हे म्हणले, आपण सगळ्या भजन्याने आग्रह केल्यावर महाराज आपल्या पुढे जाईल का? करा भजन सुरू. आणि चोपदार पाठवत महाराजाकडं विठोबा रुक्मिणीला. महाराज, त्यांनी भजन सुरू केलं, मी जेवू लागलो. जेवण संपत असताना चोपदार आले, महाराज विठोबा रुक्मिणी झालं, लवकर फेटा बांधा चला. मी म्हणलं नाही, मी येणार नाही. पण जेवू वाढता वाढता मला ज्यांनी लेकरासारखं सांभाळलं त्या 3 माई, त्यांनी सांगितलं, हे पहा, गडी माणसं भजने दुसरीकडे जाऊन कीर्तन ऐकू शकतात, आम्ही बाया माणसाला बाहेर गावी जाता येत नाही, आहेत ना इथं, करा ना मग कीर्तन. मग आता लेकरासारखं सांभाळलेलं असल्यामुळं म्हणलं काही हरकत नाही, बांधला फेटा. विठोबा रुक्मिणीला विना घेतला आणि गळ्यात विना अडकून रामकृष्ण हरी म्हणणार. ते पहिला जे विनेकरी होता त्यानं गप्प बसावं का नाही, ते म्हणला भजन्यानं म्हणल्यावर ऐकलं नाही, पण बायानं म्हणलं कसं ऐकलं. असं म्हणल्याबरोबर महाराज विना वापस देणं, फेटा मोडणं आणि घरी येऊन कॅरम खेळत बसणं. माझा ज्याचा कोणताच अंदाज लागत नाही त्याचं नाव केशव. पण यांनी ज्यावेळेस सांगितलं की असा असा परमपूज्य आदरणीय गुरुवर्य माझ्या चुलत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ज्यांनी केलं ते परम आदरणीय गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळं तुम्हाला यावं लागल, एका शब्दामध्ये सांगितलं येतो. आणि दुसरी गोष्ट, आणखी काही माणसं म्हणतील ओव्हरटाईम झाला पाकिट मिळायलं म्हणून चाललंय, नाही. प्रकाश महाराज, खिल्लारे महाराज, आमचे भरत महाराज आणि तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं नारळ सुद्धा इथून घ्यायचं नाही. मला अख्खा महाराष्ट्र कमवायला, महाराज महाराष्ट्राच्या बाहेर कमवतो मी. मला काय कोल्हापूर मारायचं आणि सोलापूर जगवायचं, खिशात काही उखळात काही असतं का हो? हा, उखळात काहीच नसतं, तुम्हीच टाकायचं आणि तुम्हीच कांडून कुटून घ्यायचं. हा, आणि विशेष प्रकाश महाराजांच्या त्यांच्या मानसिकतेचा विचार करा. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, आम्ही लहान असल्यामुळं आमचे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रीत्यर्थ, मात्र ऋण पितृऋणाच्या प्रीत्यर्थ आम्ही काही करू शकलो नाहीत. आम्ही लहान होतो, आमच्या हातात काही नव्हतं. आता देवानं दिलंय तर त्यांच्या मातृपितृ ऋणातून मुक्त होण्याकरता वैकुंठवासी तुकारामजी साठे आणि सीताबाई, कारण तुका राम म्हणल्यावर रामाची सीता येणारच की, लक्षात ठेवण्याकरता मला सोपं आहे महाराज. आणि या दोघांमुळं प्रकाश पडलाय. प्रकाश उजेड जे पडतंय ना ते उखळामुळं पडत नाही. मग काही माणसं म्हणतील उखळ लहरी कसं, लाईट असल्यावर मिक्सर, लाईट नसल्यावर उखळ. आणि काही माणसं म्हणतील महाराज पत्रिकेवर तुमचं नाव नाही, तुम्ही कसे आल्या? अरे, पत्रिका शिशुपाळाच्या नावानं छापली रुक्मिणीची, पण नांदविली कृष्णानं. नांदवील तो नवरा, छापली म्हणून काय झालं? नका का छापी ना, कोणी काय छापी ना, पण नांदवायला मी आहे ना.
आणि म्हणून एकच शब्द सांगितला, जिथं कमी तिथं आम्ही. अजिबात काळजी करायची नाही. प्रकाश महाराज एवढंच नाही, नुसत्या कीर्तनापुरतं बोलत नाही, सगळ्याला माहीत आहे. उद्या जर तुम्हाला इथलं कार्यक्रम करत असताना पैशाची अडचण आणि स्पीकरवाल्याची मंडपवाल्याची उदारी जर राहिली, केशवला मागा, केशवकडं भरपूर पैसा आहे. महाराज 5,000 रुपये रोज व्याज आहे मला, 5,000 रुपये. म्हणून 78 संस्थेच्या नावानं मृत्यूपत्र केलंय. 78 आता आमच्या सगळे म्हणतात महाराज तुम्हाला बाजूला काढले आणि तुम्ही मृत्यूपत्र आणि ते प्लॉट वगैरे नाही. 54 आहेत परळीमध्ये. चंदील नानानं 50 चेकवर सह्या करीत होतो. माणसा आकाश म्हणायचा, बाबा एवढ्या चेकवर एकदा सह्या करायला आणि तिथं काही गोळ झाला. गंगाजळीस 40 लाखाची, 40 लाख तर बुडविता येत नाहीत. समजा 20 बुडविले तर 2 विकते तर 20 लाख रुपये देणं होते. आणि एकटाच आहे महाराज, माग नाही, मोरी नाही, उपर नाही, नीचे नाही, कुणीच नाही. बाबू जेवढा पत्थर पालतं फेकून दिलं गावाच्या खालतं. आणि एकाही पाहुण्याला एकाही नातेवाईकाला मी 1 रुपयाही देणार नाही, फक्त माझ्या परमार्थातल्या मंडळीकरता हे माझं जीवन. वा वा. आळंदीत कोणतेही महाराज संकट असू द्या, मी सांगितलं आळंदीच्या संस्थेचा अध्यक्ष असून सुद्धा मी 7 दिवस कधी सप्त्याला हजर राहिलो नाही. पण मला जिथं सांभाळलं, मला जिथं लहानाचं मोठं करून कपड्यासुद्धा जेवण्यासुद्धा सांभाळलं, त्या नानासाहेब कोठेकर यांच्या देवीदास धर्मशाळेमध्ये 8-8 दिवस मी असतो. कुठेही कमी 2-3 कीर्तन मी करतो. बाहेरून लोकांकडून महाराज काय एक पंगत करा बाबा, मागतो मी माझ्याकरता मागत नाही, माझ्या भजनी मंडळीकरता, माझ्या गुणवान महाराज मंडळीकरता, या म्हणणाऱ्या वाजवणाऱ्याकरता, माळकऱ्याकरता मागतो महाराज. किती जवळचे दोस्त असले, आमदार खासदार, महाराज तुमच्याकडून पार्टी, खेटरानं सांगतो. महाराज विचित्र माणसं आहे, गोपीनाथरावच्या विरोधात फॉर्म भरला होता मी. ते म्हणले महाराज फॉर्म का भरला, म्हणलं तुम्ही मंदिराचं भूमिपूजन केलं आणि पुन्हा काही दिलं नाही. देतो फॉर्म काढून घेतो. काय करायचं महाराज, काय लेकरं बाळ रडायलेत का कोणी मला हिशोब विचारायलंय. त्याच्यामुळं काही काळजी करायची नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही हाक मारताल त्या त्यावेळेस आमच्या परमेश्वर महाराजाला माहिती, आमच्या नाना महाराजांना माहिती, यांनी आणि लक्ष्मण महाराज मेंगडेंनी कार्यक्रम ठेवला. महाराज रोज येणं जाणं करीत होतो, काय देण्याघेण्याचा विचार नाही, प्रेमाकरता. आणि या प्रेमाकरताच महाराज घरच्या घरी कीर्तन न करणार आपण इथपर्यंत. या इकडच्या बाजूला उखळीकर माहीत नाही, म्हणून आज जे लोक म्हणायले ते 2 गोष्टीमुळं. एक जण विचारले हे देगलूर आहे का, देगलूरकर, याला तर दाढी नाही, देगलूरकर आणि पांढरा फेटा आणि हे तर पिवळा फेटा आणि हे तर वेगळाच दिसायला आहे उखळीकर. आणि उखळीकर सुद्धा कसला नमुना आहे बघण्याकरता पुष्कळ जण आले. कशाकरता सांगतो, मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतेत. माणसाच्या मनासारखं होत नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याचं दैव खेळ खेळतं. देवालाही जे चुकत नाही त्याला दैव म्हणतात. आणि अशा दैवामुळं भगवंताला सांगितलं, पांडवांचा अवतार संपला, कृष्ण परमात्म्याचा अवतार संपला, राजा परीक्षिती कलियुग लागले आणि ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. त्याच्यामुळं अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. याच्याकरता देवा अवतार घे, भगवंतानं सांगितलं नाही. का नाही, वर्णन केलंस, वर्णन केलं की मी प्रत्येक युगायुगामध्ये येतो, करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृतत्रेता द्वापारी.
युगे युगे. मग युगे युगे जर असेल तर शब्द आपुला तू बोल साच करी, तुझं बोलणं खरं कर अवतार घे. नारदाचं कृष्णाचं परमात्म्याचं बोलणं महाविष्णूचं सुरू झालं. हट्ट धरल्यावर खरी ज्याची सेवा भय काय त्याचे जीवा. नारदानं सांगितलं एक तर भगवद्गीतेतलं वचन बंद कर, कृतत्रेता द्वापारी ले, युगे युगे लिहिलं तर कलियुगात ये. भगवंतान सांगितलं कलियुगामध्ये मला पापी कोण आणि पुण्यवान कोण हेच कळेन. पाप्याला किंमत आहे का पुण्यवानाला किंमत आहे? जर खरंच पुण्यवानाला किंमत असेल मी अवतार घेतो. नारदानं वेश बदलला, वेश बदलून गावोगाव जायला सुरुवात केली. मंदिरं बघितले, मठ बघितले, तीर्थयात्रा करणारे लोक बघितले, नर्मदेची प्रदक्षिणा करणारे कष्ट करणारे बघितले, रात्रंदिवस महाराज मेहनत करणारे बघितले, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारे बघितले, मधुकरी मागून अंगा फक्त कपडा अंगाला. आमच्या कुरेकर बाबांना विनोद तावडेच्या हातानं ज्ञानबा तुकाराम पुरस्कार मिळाला, 5 लाखाचा पुरस्कार मिळाला. हातात घेतल्याबरोबर सांगितलं केशव हे संस्थेमध्ये जमा कर. त्यांना कपडे घेतले, बाबा हे कपडा तुम्हाला वापरावं लागेल, की लगे अंगावरचा कोणत्याही विद्यार्थ्याला देऊन टाकतात. मग सांगा अशा वैराग्यशील महात्म्यानं जी संस्था उभी केली त्या संस्थेचा पायिक त्या संस्थेचा सेवक म्हणल्यानंतर चांगल्याला त्रास वाईटाला त्रास बघा. मंदिर मठ अन्नदान नामस्मरण सगळा थाट बघितला नारदानं, खूप परमार्थ आहे. तंड्यावर मंदिर आहेत महाराज, तंड्यावर सप्ते आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी मोहनगरीमध्ये अन्नदानाने 12 महिने सप्ते आहेत. पहिले कमी माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीच्या रथाच्या पाठीमागं 4वा आणि 5वा नंबर उखळी करायचा आहे. 7 पिढ्याची परंपरा आहे. माझे आजोबा संस्थेत, माझे वडील संस्थेत, मी संस्थेत, आमचे 15-16 कीर्तनकार उखळीकर संस्थेत. जरा जास्तच बाहेर मागत फिरणारा मी एकटाच आहे. ते नेम धर्म एकादशी वारी परंपरा चालवितात. मी नेम मोडणं हाच उखळीकराचा नियम. हा योगा योगानं. सोहळा आनंदाचा, गजर विठू रायाचा, वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनी मोहा, तालुका धारूर, जिल्हा बीड. स्वागतोत्सव व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.